तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता सलमान खानच्या भेटीला दाखल झालेले आहेत. सलमान खान याच्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी निवासस्थानी पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडलेली होती. आरोपींनी 4 राऊंड एकूण फायर केलेले होते आणि त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सलमान खानच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय की आज पहाटेच्या सुमारास वांद्रे इथल्या निवासस्थानी सलमान खानच्या घरावर गोळीबाराची घटना घडलेली होती. एकूण 5 राऊंड फायर करण्यात आले, त्यामधील 4 गोळ्या सलमान खानच्या गॅलरी त्याचबरोबर समोरच्या भिंतीवर लागल्या, तर एक जिवंत कारतूस पोलिसांना या परिसरामध्ये आढळून आलं आणि त्यानंतर आज दिवसभर मोठी खळबळ या घटनेनं माजलेली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सलमान खानसोबत फोनवरून संवाद साधला होता आणि त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सलमान खानच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता सलमानच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. सलमान खानवर गोळीबाराच्या घटनेनंतर राज ठाकरे या ठिकाणी पोहोचले. दरम्यान बिश्नोई गँगकडून सलमान खानवर गोळीबार त्या परिसरामध्ये किंबहुना त्याच्या घरावर गोळीबार झाल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय. तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. राज ठाकरे आता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वीचे हे दृश्य आहेत. राज ठाकरे हे नुकतेच सलमान खान याच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. दरम्यान अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आलेली आहे. पोलीस या संदर्भातला अधिक तपास करत आहेत.